नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मुंबईतील कोपरखेड नेते आरती शहा यांच्या नेतृत्वाखाली आप आदमी पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन प्रबंध समितीचे सल्लागार सुभाष कोटियान यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मुंबई जिल्हा अध्यक्ष दिनेश महादूर ठाकूर, उपाध्यक्ष देवराम सूर्यवंशी, सुधीर पांडे, डॉक्टर शरद देशमुख, मुंबई जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष संतोष केदारे, मुंबई व्यापारी आघाडी अध्यक्ष असलम कुरेशी, सदस्य सुहास देशमुख, खारघर येथील वॉर्ड क्रमांक 9 अध्यक्ष चंद्रली जाओ आदी मान्यवर उपस्थित होते। कोपरखेडमध्ये आरती शाह मॅडम आमच्या पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्या आहेत। त्यांनी त्यांचा गाळा हा पार्टीच्या कामांसाठी उपस्थित केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि त्यांना त्यांचा अभिनंदनही करतो की त्यांनी इकडे आम आदमी पार्टीची एक शाखा ओपन केलेली आहे। अशाच प्रकारे आपल्या नवी मुंबईमध्ये आपल्या दिघ्यामध्ये एक शाखा आहे, आपली ऐरोलीमध्ये शाखा आहे, आपली तुरब्यामध्ये शाखा आहे, आपली घनसोलीमध्ये आहे आणि असं आणि एक नेरूळमध्ये पण आहे। तर अशा प्रकारे आता हा आम आदमी पार्टीचा विस्तार होत असताना अशा गोष्टी अजून लोक आपले जे डेडिकेटेड लोक आहेत आम आदमी पार्टीचे ते आपलं सगळं तन मन धन देऊन आपल्या पार्टीसाठी काम करण्यासाठी बाहेर येत आहेत। त्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्याकरिता आम्ही आज इथे आलेलो आहोत आपल्या पार्टीतर्फे आणि येत्या काळात इथे चांगल्या प्रकारे कामं करतील आणि लोकांना जोडून आप पार्टीचे मुद्द्यांचं राजकारण सुरू करतील यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि अशाच प्रकारे आम्ही अजून प्रसार वाढवत आहोत। घनसोलीतही आपल्या आणि आपल्या ऐरोलीमध्ये कुठे गोठिवली गाव अशा ठिकाणी आपले समाज सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना जोडून पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतो। तर अशा प्रकारे आपला कारवा वाढत चाललेला आहे। तर हे बघून आणि आनंदही होतो आहे की आम आदमी पार्टीचा बेसच हा शिक्षा, रोजगार, स्वास्थ्य या गोष्टी आहेत। त्याच्यामध्ये शिक्षा ही सर्वात महत्त्वाचं आहे कारण की शिक्षित झाला समाज तर तो त्याला कोणी मूर्ख बनवू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते। तर आत्ता प्रकारे आता हे जसं शाळेचं कंत्राटीकरण करायला घेतलेलं आहे, खाजगीकरण करायला घेतलं आहे, त्याच्यामुळे आपला बहुजन समाज जो आहे, गरीब वर्ग आहे, तो याच्यापासून वंचित राहणार आहे आणि हे होऊ नये। ॲक्च्युली मुळात हा बोलतात ना हिटलरशाही निर्णय आहे आणि ह्याला कोणीही स्वीकार केलं नाही पाहिजे समाजामध्ये। बरं, प्रत्येक पक्षाने याचा विरोध केला पाहिजे, नुसतं आम आदमी पार्टी नाही। तर आम आदमी पार्टी याच्या विरोधात आहेतच, यात काय सांगायची गरज नाही कारण की आम्ही याच बेसवरती काम करतो आहोत। तर यांनी घेतलेला हा निर्णय यांनी त्वरित माघारी घ्यावा आणि जसं आता शिक्षकांचा तो भरतीचा कंत्राटीकरणाचा घेतलेला तो मागे घेतला तसंच हेही विषय मागे घ्यावेत जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपले ॲक्च्युली स्वराज नावाची एक व्यवस्था तयार होऊ शकते। नमस्कार, मी देवराम सूर्यवंशी, उपाध्यक्ष आम आदमी पार्टी नवी मुंबई। आपण खरोखर चांगला प्रश्न मला विचारलेला आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही 24/7 अशा पद्धतीने आमचं कामकाज चालू आहे। आज आमचे अध्यक्ष तरुण आहे, मी जरी वयाने असेल तर मी पण तरुणच आहे। अशा गतीने की आम्ही 220 स्पीडने आम्ही काम करत आहे। अशा पद्धतीने काम करता करता आज आमच्या नवी मुंबईमध्ये कमीत कमी 3 शाखा उघडण्यात आलेल्या आहेत आणि आम्ही सर्वप्रथम जसं दिल्ली आणि पंजाबमध्ये जे स्वस्तरीय शिक्षणाबाबतीत जी भरीव कामगिरी आम आदमी पार्टी केली त्याप्रमाणे करत आहेत। तसेच आता नुकतेच आता रविवारी ज्या पालकांनी शाळा भरल्यात पालक म्हणून त्यांनी जे मास्टर म्हणून शाळा भरलेल्या आहेत ते त्याच्याबद्दल आम्ही माननीय आयुक्त महानगरपालिका यांना विचारणा केलेली आहे आणि आम्ही अशा पद्धतीचं कामकाजाला रोक लागावा म्हणून आम्ही निर्देशन करणार आहेत। आमचे अध्यक्ष श्यामभाऊ आमचे अध्यक्ष दिनेश दादा ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही अशा प्रकारचे निर्देशन करणार आहेत। त्याचप्रमाणे आम्हाला नवी मुंबईला युवा आघाडीचा एक नवा एकदम 56 छातीचा आणि मनाने मोठा असा आम्हाला एक युवा अध्यक्ष मिळालेला आहे। आमची अशी त्रिमूर्ती आमची एक जोड झालेली आहे। या जोडीच्या जीवर आम्ही एवढं मोठं भरी काम करणार की या येत्या निवडणुकीमध्ये आमचं इलेक्शन आम्ही जिंकणार आणि आम आदमी पार्टीच्या पद्धतीने आम्ही स्वास्थ्य आणि शिक्षणामध्ये भरीव काम करणार हे निश्चित। वंदे मातरम। वंदे मातरम। माझं नाव वैशाली जाओ, मी पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधून आहे आणि मी आम आदमी पार्टीमध्ये
वॉर्ड अध्यक्ष या पदावरती मी कार्यरत आहे. ॲक्च्युली मला बोलायचं होतं जी महाराष्ट्र सरकारनं जे दत्तक योजना शाळांबद्दलची ती जी लागू केलेल्या करण्याचं त्यांचं जे मानस आहे आणि त्यांचं जे काही काम चालू आहे त्यावरती त्याबद्दल बोलायचं होतं. मला असं वाटतं की ही योजना मी एक आई म्हणून, मी एक माता म्हणून, मी एक आणखीन पण एक शिक्षिका म्हणून सुद्धा मी सांगू इच्छेन की अत्यंत घातक पद्धतीचं हे लहान मुलांसाठीचं, विद्यार्थ्यांसाठीचं त्यांनी जे ठरवून ठेवलेलं आहे ते चालू आहे. हे असं व्हायला नाही पाहिजे. आपल्याला दिल्लीमध्ये बघा तुम्ही, आम आदमी पार्टीनं जे काम करून दाखवलं आहे की ज्या सरकारी शाळा आहेत त्या अक्षरशः इंटरनॅशनल पातळीवरच्या इतक्या उच्च दर्जाच्या करून त्यांनी ज्या त्यावरती शिक्षण देतात आहे ते आपल्या महाराष्ट्रावर का शक्य नाही आहे? हे महाराष्ट्र सरकार का शक्य करून दाखवू शकत नाही आहे बरं? याचं कारण एकच की त्यांची इच्छाशक्तीही नाही आणि त्यांच्यामध्ये तेवढी कुवतही नाही. म्हणून मी म्हणते की फक्त आम आदमी पार्टीच अशी एक पार्टी आहे हे सगळं करून दाखवू शकते आणि त्यासाठीच आपण आम आदमी पार्टीची साथ दिली पाहिजे. आणि यावरती हे जे महाराष्ट्र सरकारनं हे जे काही कुटील कारस्थान रचलेलं आहे या दत्तक शाळा योजना आणि ज्या काही या गोष्टी आहेत त्याचा पुरेपूर विरोध करून ते बंद ते त्या योजनेचा आणि त्या योजनेचा लाभ किंवा जे काही त्यांचं चाललेलं आहे प्रयत्न ते पूर्णतः बंद पाडले पाहिजे. काही म्हणजे हा विरोध होणारच आहे, म्हणजे एकदम जोरदार विरोध होणार आहे. कारण की हे मूळ मुद्दे नाहीच आहेत. हा जो विषय त्यांनी घेतलेला आहे दत्तकचा, तो एक फक्त खासगीकरण करून फक्त त्या भांडवलशाही लोकांना फक्त त्यांचे पैसे भरण्यासाठी आहे. हा तर गरिबांचा पैसा तुम्ही जर आता ते पहिले सरकार जे फीमध्ये देत होतं शिक्षण त्याच्याही त्यांना तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. ही एक सरासर लूट आणि खुली लूट आहे. तर ह्याचं सगळ्या लोकांमध्ये आम्ही याचा प्रचार करू, निदर्शनात आणून देऊ आणि ह्या विषयावरती त्यांना प्रेशर करू की हवी असले विधेयक किंवा असे कायदे ते मागे घ्या. कारण की अशा कायद्यांनी तुम्ही व्यवस्था सुधरवू नाही शकत, खराब करणार आहात. त्याच्यामुळे दिल्ली जे करत आहे त्याच्याकडे बघा, त्यांच्याकडून शिका आणि ते इम्प्लिमेंट इथे करा. एवढी आमची इच्छा आहे आणि हे आम्ही करण्यासाठी त्यांना बाध्य करू येत्या काळामध्ये. ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज मुंबई. पुढील बातमीसाठी अपडेट राहा. प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.